Yeah.
Sarvasankaraya Namah Swasti Sri Ganeshaya Namah Swasti Sri Ganeshaya Namah Vakratunga Mahata Surya Koti Samaprabha Niravidna Kuru Medeva Sarvakaresu Sarvata Abhishtata Siddhyatam Pujito Yasuradhani Sarvavidna Harastasmai Shikanadhipataye Namah Sarvamangalamangalye Shive Sarvartha Sadhike Sharanye Trambake Gauri Narayani Namostute Dheyam Sada Paribhavagnam Avishtadoham Tirthaspadam Shivayam Chantam Sharam Vrityaratiham Pranatapal Bhavadivotam Vande Mahapurushare Charana Vasudevaya
Yeah.
ఎంత వంచా తలుపుతను కన్నా కన్వా या कानाची गोड अशी भाजून कथा गेल्या 6 दिवसापासून आपण पाहतो सज्जनांनो बोलता बोलता आपल्या कथेचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आज आपल्याला कथेला विराम द्यायचा आहे ए बोरावे आपल्या जीवनातील 6 दिवस गेलेले सज्जनांनो आज 7व्या दिवसात आपण आहोत सांगतेचा दिवस आहे ए पोरी ओ ए चिल्लर अतिशय छान श्री क्षेत्र अगली संत माधव बाबा मोरवन छान स गाव है गाव छोट है पर मैं आज पाहिल दुपार फराळ केला मैं मैं थोड़ी वाम कक्ष करो मैं थोड़ा सा विश्राम करो मटल जे ज्ञानावर तुकाराम सुरू झालं दुपार 6 वाजले 6:30 वाजले तरी भोंग्याचा करण्याचा आवाज काही कमी व्हायला तयार नव्हता म्हणजे दुमदुमून गेलं होतं आपलं मोळवण भक्तिवान लोक आहात महाराज आपण कि पायी दिंडी चालत लोक आपल्या गावापर्यंत येतात आणि त्या गावामध्ये तुमचा जन्म आहे याच भान आपल्याला असलं पाहिजे म्हणून माधव बाबा जसे झाले माधव बाबांचं जीवन जसं ज्यांनी यापन केलं तसं तर तुम्ही नाही करणार इतकं सोपं नाही ते पण नाही तुम्हाला संत होता येणार नका हो पण किमान माधव बाबाच्या वाटानं गेले किमान त्या वाटानं जाण्याचा प्रयत्न जरी करा तरी सुद्धा आपलं कल्याण होईल असो गुरुवार खूप लोक लांबून लांबून आपल्या संस्थानवरती येतात आनंद घेतात आणि निघून जातात आणि अशा भूमीमध्ये आपला जन्म आहे भाग्यवान आहात आपण सर्वजण म्हणून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही भागवत कथा काल आपण अतिशय छान या भगवत ग्रंथामध्ये जे रुक्मिणी स्वयंवर आहे तो प्रसंग आपण कालच्या सत्राला पाहिला अतिशय छान जे माता रुक्मिणीने पत्र लिहिलं होतं सज्जना श्रुत्वा गुणान भुवन सुंदर श्रुणवतांते निरमिष्य कर्ण विमरये दृशिमता अखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशति चिंतन पत्र पम्मे जी माता रुक्मिणी भगवंताला पत्र लिहिते आणि त्या पत्राच्या माध्यमातून भगवंताला कळतं भगवान येतात आणि माता रुक्मिणीचा विवाह होतो इथपर्यंत आपण काल कथा आणली होती किती आनंद घेतला तुम्ही काल किती नाचता तुम्ही आज मेरी शाम की शादी है भगवंताच्या लग्नात नाचलं पाहिजे तुम्ही आम्ही सामान्याच्या लग्नात नाचतो बऱ्याच लोकांना रेज लोक येतच नाही नाचायला त्याला टाकावी लागते मग रेज येते तुम्हाला बिना टाकले जेवी झाले होते का लग्न देवाचं आहे ना आणले असा फॅन निघाला महाराज
शोधन भी काय लहान लहान मुलाला लग्न म्हणजे दारू पिण्याचे एक माध्यम झालं सवय लावण्याचं ओ हे पोरं म्हणतात चल आज टाकू आपण लग्न कोण पाहत नाही ताण पाहत नाही असं नाही आलं पाहिजे असो म्हणून काल आपण भगवंताच्या एकट्या विवाहाचं वर्णन केलं एक लग्न आपण काल पाहिलं अशी भगवंताची किती लग्न झाली होती 16108 ऐकता का मोळवणकर किती लग्न आहेत कृष्णाची 16108 आपल्याला एक सांभाळता येईल ना येणार आहेत आपण ह्या बाबाला एवढ्या कशा सांभाळता आल्या कशा सांभाळल्या या बाबांना अवघडच आहे की नाही असा निश्चित नव्हे प्रभू समोर काय होत कथेची गणित होती तुम्ही थोरांची पुढे बसायला पाहिजे लढायलाच नाही काय मला या कृष्णानं किती पत्न्या केल्या 16108 इतकी लग्न भगवंताची झाली राजाने प्रश्न केला राजाने प्रश्न केला कशी झाली केव्हा झाली बर का झाली काहीतरी कारण असेल एवढी लग्न करण्याचं का केली लग्न एवढी भगवंताने म्हणजे त्याच्या मागचं कारण आहे लॉजिक आहे म्हणजे त्याच्या मागे काय आहे मग एवढी लग्न भगवंताने केली पुन्हा पुन्हा सोबत केली तर ते सांगतात ऐका सत्राजित स्वनतया कृष्णाय कृत किल्मिषः शमन्तकेन मनीना स्वयं आद्यव दत्तवान् भगवत वर्णन दुसरं लग्न भगवंताचं जांबोती सोबत झालं होतं जांबोती जी जांबोवंताची मुलगी आहे पण हे कसं झालं सांगतात ऐका एक सत्रजित नावाचा राजा आहे ऐका बरं सत्रजित नावाचा राजा आहे आणि त्या सत्रजिताकडे असा एक मणी होता ज्या मण्याचं नाव आहे सेवंतक मणी काय नाव आहे त्या मण्याचं सेवंतक मणी सज्जनांनो त्या मण्याची विशेषता अशी होती बर का त्या मण्याची विशेषता अशी होती की तो मणी दिवसात 18 भार सोनं द्यायचा एका दिवसाला किती 18 भार काय भार आहे सध्या सोनं तुमच्याकडून सोनं घेत नाही तुम्ही चौपन्न हजार तोळा आहे भार नाही मग तो मणी दिवसात 18 भार सोनं देत होता एका टायमाला रोजच इतकी त्या मण्यात अशी विशेषता होती आणि तो मणी त्या 17 जिताकडे होता एका दिवशी कृष्णानं पाहिलं कृष्ण म्हणला अरे 17 जिता एवढं सोनं घेऊन काय करणार आहे तू तू असं कर हा मणी मला दे मी कोश खजान्यामध्ये ठेवल आणि प्रजेला काम येईल एवढं रोजच सोनं घेऊन तू काय करणार आहे तुम्हाला माहिती का धनाचा जर अतिरेक झाला तर माणूस बिघडत असतो अतिधन सुद्धा काही कामाचं नाही बरं असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये अति सर्वत्र वर्ज्य आहे अति सगळीकडे वर्ज्य आहे आम्हाला एक धडा होता लहानपणी अति तिथे माती खूप छान होता अति माणसानं काहीच करू नये अति माणसाला खाऊ बी नाही काही काही माणसाला सोंगार नसतो गळ्यावरून गळ्यावरून उस्तर खाता दे याला त्याच बी कळत नाही अरे अति खाऊ नये चुकीचं आहे अति छान कपडे सुद्धा घालू नये अति काहीच करू नये माणसाने अति केल्यानंतर त्याचा परिणाम काय असतो माती होत असतो काहीही असो
Akhirnya kena sawah. Ati jonat sabre mangsana tyajya karavo. Asa shastra. Middle class je lok astat khush rahatat, anandi rahatat. Ati nasavo. Pun Bhagwan Nanda Satra jeta, evda mane evda kaya karna aya tu, tu asa kar, tu mane mala de, prajela kama ye tu raja aya. Tu prajela kama ye na, tu mala asa ye bhagwan, Krishna, mikai karto, विचारो लेतो घरच्याला द्यायचा का नाही म्हणजे म्हणजे हातात कोणाच्या होतं त्या सत्रजेच्या हातात नव्हतं त्याच्या पत्नीच्या हातात होतं बऱ्याच लोकांना पट्टी मागितली द्या ना सप्ताला पट्टी ते म्हणतात घरून विचारून येतो हा तुझ्या हातात काहीच नाही का सगळ्या चाव्या तिथून फिरतात तो घरी आला आपल्या पत्नीला विचारला हो हे ऐक ना तो कृष्ण भेटला होता काय म्हणाला तो म्हणला की आम्ही मला दे ती म्हणे मग त्याला द्यायचं आपण काय खायचं हा आपण रोजचं कसं जगायचं म्हणे हा आपले वस्तू कोण कोणाला देत असतात का नाही नाही म्हणे पेटी काय द्यायचं म्हणे ते म्हणलं ठीक आहे तू म्हणते तसं बस म्हणलं की बसत ओट म्हणलं की उठत असत म्हणलं की सुटत असे काही माणसं असतात हा सत्राजित तसा होता कृष्णाकडे दुसऱ्या दिवशी आला म्हटला हे कृष्णा नाही नाही मनी देणार नाही कृष्ण म्हटला ठीक आहे तुझी इच्छा वस्तू तुझी नाही द्यायचा नको देऊ त्या सत्राजिताचा एक भाऊ होता ज्याचं नाव आहे प्रसेन बरं का हा जो प्रसेन आहे ना या प्रसेनानं काय केलं तोच मनी घेतला आपल्या हातामध्ये घेतला आणि शिकारी करता गेला आता शिकारी करता तो प्रसेन गेला हातात तो मणी होता चमचम 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 तो मणी चमकत होता लख असा त्या मण्याचा प्रकाश होता जंगलात गेला आणि जंगलात गेल्यानंतर त्या हिंस्र प्राण्याने तो मणी पाहिला ते हिंस्र प्राण्याला असं वाटलं हा काहीतरी खायची वस्तू दिसते ही काहीतरी खायची वस्तू दिसते असं त्याला वाटलं त्या हिंस्र प्राण्याने काय केलं त्याच्यापाशी झडप घातली त्याच्यावर झडप घातली आणि झडप घातली त्याला तो मने असा हिसकावून घेतला त्या सत्राजिता जो प्रश्न होता ना त्याला मारलं आणि मारून तो मने असा तोंडात टाकला त्याला थोडस चघळलं पण त्याची काही टेस्ट लागे ना काही चव येईना मनी टाकून दिला आणि प्राणी निघून गेला तिकडनं जामून देत होते जामूनदारा पाहिलं अरे मणी छान आहे आपल्या मुलीला खेळ आपल्या मुलीला खेळणी म्हणून चांगला काम होईल असं म्हणून तो मणी जामूनदारा घेतला आपल्या गुफेत आणला आणि असा लटकवला जिथे त्याची मुलगी पाळण्यात झोका खेळते इकडे सकाळ झाली सत्राजिताशी चर्चा केली काल माझा भाऊ मणी घेऊन गेला आणखी आला नाही काय झालं कुठं गेला काल मला कृष्णाने मणी मागितला होता मी त्याला दिला नाही कदाचित कृष्णानेच माझ्या भावाला मारलं असावं मण्याच्या पोटी बोलता बोलता वाऱ्यासारखी बातमी पूर्ण त्या द्वारिका नगरीमध्ये पसरली काही लोक संशयकोर असतात संशय घेऊन माणसाने पण त्यानं संशय घेतला भगवंताला राग आला भगवंता दे माझ्यावर आळ घेतला माझ्यावर संशय घेतला दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करेल म्हणे भगवंताला राग आला भगवंत त्या मण्याच्या दिशेने निघाले त्या जंगलात येतात पाहतात तर सत्राजिता त्या प्रश्न असा मेलेला आहे त्या ठिकाणी पाहिलं तर काही प्राण्याचे पावलं आहे थोडं पुढे गेले तर आसुराचे पावलं दिसले आणखी थोडं पुढे गेले एक गुफा दिसली आणखी थोडं पुढे गेले तर त्या गुफेमध्ये असा तो मणी लटकलेला पाहिला रागाला भगवंताला भगवंताला तो मने असा घेणार भगवान तेवढ्या तिकडनं जयवंताला जयवंतानं पाहिलं हे कोण आहे खबरदार मनाला हात कसा लावतोस कोण आहे तू माझ्या मुलीला तो मनी दिलेला आहे असं म्हणून त्या जयवंतानं भगवंताशी झडप घातली दोघांचं घनघोर युद्ध झालं 18 दिवस त्या जयवंताचं आणि भगवान कृष्णाचं युद्ध झालं भगवान त्याला मारतात तो भगवंताला मारतो भगवान त्याला मारतात तो भगवंताला मारतो 18 दिवस दोघांचं युद्ध चाललं 18व्या दिवशी तो जयवंत असा घमाघूम झाला थकला आणि थकल्यानंतर त्यानं हात जोडला आणि हात जोडून भगवान कृष्णाला म्हणतो क्षमा करा पण तुम्ही माझे राम आहात कारण रामाशिवाय जगात मला कोणीच पराजित करत नाही भगवान म्हणतात हो मी तर जयवंत अरे
अरे बाबा तो मनी मला दे तो मनी कडे आला ना या मनेने फार प्रहार केला मने या मनेने माझी अपकीर्ती केली की मी मन्या पुढे त्याच्या भावाला मारलो जयमंत म्हणतात देवा दिला असता म्हणे तुला पण विषय असा आहे मी तो माझ्या मुलीला दिलेला आणि शास्त्र सांगतंय मुलीला दिलेली वस्तू बापाने कधीच मागे घेऊ नये शास्त्र आहे दुसरा विषय असा आहे एवढंच नाही शास्त्र इतपर्यंत आहे की बापाने मुलीच्या घराचं पाणी सुद्धा पिऊ नये काय काय पण ठेमाय ना वर राहता तो भागल्या गेला पण शास्त्र आहे मुलगी म्हणजे कन्या दान असतं ते कन्या दान आहे मी सांगत नाही संतांची प्रमाण आहे साळंत्रे तर कन्यादा पृथ्वी दाना ते समान काय कन्या दान दिली म्हणजे पृथ्वी दान दिल्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असत काय इतकी ताकद आहे म्हणून त्याला शब्द असा आहे महाराज कन्यादान पण हल्ली त्या कन्यादानाचा सगळ्या लोकांना वाट लावली कन्यादानाचा महत्वाचा विधी असतो तो म्हणजे तो पाणी ग्रहण सोहळा सगळ्यात शेवट जो करतो ना आपण सात फेरे त्याला आपण म्हणतो अग्नीच्या साक्षीने घेतो तो विधी अतिशय महत्वाचा असतो पण तेव्हा सगळे इकडे तिकडे पडलेले असतात तितक्यात काही असे उठत पडले ब्राह्मणाला बोलतो ए आवाज लवकर ब्राह्मणाला तेवढंच पाहिजे उलट सुलट मंत्र म्हणणं गाठ बांधणं सज्जनांना चुकीचं आहे तो विधी विधिवत झाला पाहिजे खूप महत्वाचा आहे कारण तो कन्यादान विधी असतो खरा पण आता हल्ली असं झाले लग्नाची पद्धतच बदलली महाराज पूर्वी तीन तीन चार चार दिवस हळदी चालायच्या आनंद होता महाराज लग्न म्हटलं की दीपावली सारखा आनंद घरामध्ये असायचा आता सकाळी टेम्पो न पळा तिथे गेल्यावर पोहे गेला दुपारी माग पळा झालं लग्न काही काही लोक तर म्हणतात दिवसात मी आज 15 लग्न अटेंड केली किती तू लग्नाला गेला का पिकनिक नाही आता याचं नाव लग्न नाही हा कलियुग आहे मला लग्न भेटीवर चार चार पाच पाच दिवस लग्न चालायचे पहिले काय आनंद होता म्हणून जयमंत म्हणतात देवा मी माझ्या मुलीला दिलेला तो मणी मी तुला देण्यात असमर्थ आहे क्षमा कर देवा देता येणार नाही मला हा एक काम होईल म्हणे म्हणे का तू माझ्या मुलीसोबत लग्न हुंडा म्हणून तो मणी मी तुला देईन ठीक आहे म्हणे मग ती जांबवती जांबवताची मुलगी भगवंताची दुसरी पत्नी झाली लक्षात ठेवा मग त्यानंतर तो मणी भगवंताने घेतला त्या सत्राजीकर आणून दिला धर मणे तुला मणी मण्यापोटी माझी लोकांमध्ये बापू किती गेली तू तुझा मणी घे बारीक झाला तो त्याला वाटलं हे राम आपण विनाकारण कृष्णाला बदनाम केलं या कृष्णाचे आपले संबंध बिघडले म्हणे आता तर काय करावं काय केल्यानं याचे माझे संबंध पुन्हा जुळतील आता घर चालवण्यात बाया फटाईत असत घरी आला आपल्या बाईला सांगायला लागला हे अगं बघ तुझ्यामुळेच कृष्णाचे माझे संबंध बिघडले म्हणे तूच कारण नाही घुसत म्हणे याला आता काय करायचं मी सांग काय करू आता म्हणले अगो आपण असं काहीतरी करू की जेणेकरून त्यांच्या आपले संबंध पुन्हा जुळतील महिला घर चालण्यात खूप पटायत असतात मी नेहमी कधी सांगत असतो एक गरीब कुटुंब होतो अतिशय गरीब सकाळी काम केलं तर सायंकाळी त्यांना भाकरी खायला भेटायची असं गरीब कुटुंब होतं महिला किती पटायत असतात घर चालवण्यात मला तुम्हाला हे सांगायचं एक नोकरदार होता मालकाची घरी काम करणारा चार पाच असे काही मालक लोक
प्रवासामध्ये होते. प्रवासात असताना अचानक त्यांची गाडीला थोडा उशीर होता. बस स्टॉपवर थांबले. ते म्हणतात आता गाडी थोडी उशिरा येणार आहे, आपल्याला 10-5 मिनिटं वेळ आहे, आपण कुठेतरी घालू. एक सावकार म्हणला, हो कशाला इकडे तिकडे घालता, चला जवळच माझ्या नोकराचं घर आहे, येऊ चहा पाणी घेऊ, तोपर्यंत आपला टाइमपास होईल, गाडीची वेळ होते, असं म्हणून चला म्हणे, असं म्हणून ठीक आहे म्हणे चला. ते सावकार लोक अचानक त्या गरीबाच्या घरी आले. त्या नोकराच्या घरी आले, नोकरानं पाहिलं, राम राम नमस्कार चांगलं झालं म्हणे, गरीबाच्या घरी तुमचे पाय लागले, ए पाणी रे, त्यानं पाणी घेतलं, पाणी दिलं, घरात आला, आपल्या पत्नीला सांगायला लागला, अगं पाहुणे आलेले सावकार आहे आणि फार मोठे आहे, कधी ते कोणाच्या घरी जात नाही, पण आज आपल्या घरी आले, छानसं जेवण कर, त्यांना जेवल्याशिवाय त्यांना आपल्याला वाटायला लावायचं नाही. ते म्हणजे सगळं खरं आहे, पण घरात पिठाची चिमूट नाही, कशाला जेवण करायचं, काही कर, पण त्यांना जेव्हा नाही नाही म्हणे, काळजी नका करू म्हणे, आपण त्याचं गोड तोंड करू. तुम्ही तो गोड तोंड, हा तुम्ही काय करा म्हणे, दुकानात जा, 4-5 असे काही पेढे आणा म्हणे, प्लेट मध्ये मी ठेवल, त्यांना दे, त्यांचं तोंड गोड होईल, पाणी पितील, निघून जातील. तुम्हाला खरे, पण दुकानात जाऊन पेढे आणायला पैसा पाहिजे ना माझ्याकडं, माझ्याकडे रुपया नाही, कशाचे पेढे आणायचे. एवढं कसं कळत नाही तुम्हाला, अहो दुकानात जा, दुकानदाराला म्हणा 10 मिनिटात तुझे पैसे परत करतो, काय 2-4 पेढे 10 रुपयाला येतील म्हणे, किती रुपये किती रुपये लागणार आहे त्याला, जा म्हणे 2-5 मिनिटांना देऊ असं सांगा. तुम्हाला येईल का, 10-5 मिनिटांना देऊ म्हणते तू, पण 10-5 मिनिटांनी आपल्याकडे पैसा कुठून येणार आहे. अहो एवढं कसं कळत नाही तुम्हाला, सावकार लोक आहे, जेव्हा 10-5 रुपये आम्ही त्यांना चहा पाहिजे, त्यांना त्यांचं तोंड गोड करेल, आणि तोंड गोड केल्याच्या नंतर काय मी त्यांचं तोंड गोड करेल, आणि गोड केल्याच्या नंतर आपल्या घरात एकच मुलगा आहे, त्या मुलाला मी त्यांच्यात सोडल, आणि त्यांच्यात सोडलं नाही जास्त, पण किमान 10 रुपये तर ते आपल्या पोराच्या हातात देतील, ते 10 रुपये घ्यायचे आणि त्यांना देऊन द्यायचे. बघा डोकं, हा हे बरोय म्हणे, दुकानात गेलं ते त्यानं 10 रुपयाचे पेढे आणले, त्या बाईनं एक प्लेटमध्ये एक एक पीस ठेवला, त्यांच्या समोर दिला, पाहुण्याने ते पेढा खाल्ला, पाणी पिलं, आणि पाहुणे गप्पा छप्पा रडल्या गेल्या, आणि पाहुणे जायला निघाले. पाहुणे जायला लागले, पण पाहुणे जात असताना ही खिडकीतून पाहत होती ही आई. ही आईनं आपल्या बाळाला, आपल्या लेकराला त्या पाहुण्या सोडलं, जा बाळा पाहुण्याचा, आणि जर पाहुण्याने 10 रुपये दिले ना, बाळा घ्यायचे बरं, नाही म्हणायचं नाही. वर्ग म्हणलं ठीक आहे, घेईल मी 10 रुपये. त्या बाळाला त्या पाहुण्यामध्ये सोडलं, पाहुण्याची चर्चा झाली, गप्पा झाल्या, पाहुणे नंतर निघाली. पाहुणे निघत असताना आता असं असतं, जेव्हा पाहुणे निघाले, जितका मोठा माणूस तितका तो चिकट. पाहुणे निघाले, 2-4 पाऊलं पुढे गेले, एक म्हणला, अरे आपण गरीबाच्या घरी त्यांचं तोंड गोड केलं, आपण आपलं तोंड गोड केलं, त्यांना पाणी पिलो, आणि एकच मुलगा आहे त्याला, त्याच्या हातात आपण काहीतरी दिले पाहिजे ना. त्याने खिशात हात घातला, 5 रुपयाचा ठोकळ काढला, आणि त्या पोराच्या हातात द्यायला लागला. पोरं म्हणत, मला नको पैसे. आईला तर रागच आला, आई म्हणते वेळ आहे काही, याला मी पैसे घे म्हटलं, हे नाही कसं म्हणताय, पण खिडकीतून कसं पाहावं, कसं बोलावं, बोलण्याची सोय नाही, एकदा सांगितलं तर पटवून तर नाही, मला नाही पाहिजे पैसे. तेवढ्यात आईला राग आला, आई म्हणते हे बाळा, अरे घे ना पैसा, का घेत नाही, अरे पैसा घेतला नाही तर त्या बाळाचा अपमान आहे, त्या पाहुण्याचा त्याच्यामध्ये अपमान आहे, अरे बाळा घे ना पैसे. ते पोरग तिथूनच म्हणलं, आई मी घेतले असते, पण तू म्हणाली होती ते 10 रुपये देते, ते तर 5 रुपये द्यायला लागले. असो हे काय का सांगितलं मी, घर चालण्यात महिला हुशार असतात. तशी 17 युताची पत्नी म्हणते, अहो ठीक आहे म्हणे, आपले तरी संबंध बिघडलेले असतील, पण अडचण नाही म्हणे, आपली एक मुलगी, आपण ही मुलगी त्यांना व्याही म्हणून देऊ, परत आपले संबंध जोडते. आपण म्हणतो ना, तुमच्या गावात तर खूप घेणं देणं आहे, अहो आपण आता नवीन स्वयंपण कशाला जोडायचं, जुना सोडू ना, पुन्हा आपली वाटचाल चालू राहील एकामेकाकडे जायला. म्हणून ठीक आहे म्हणे, पुण्या 17 जिताची मुलगी सत्यभामा ही म्हणे त्याला देण्यात आली, ही तिसरी पत्नी. अशा अष्टपट्टरेणाचं वर्णन भागवतात आलेलं आहे, बरं का. नंतर 100 एका दिवसाचा प्रसंग आहे. हा भौमासूर नावाचा राक्षस होता, आपल्या सर्वांना माहिती कथा. तसा जर विचार केला, त्या भोगासुरानं 16,000 सैन्याला एकत्रित केलं होतं,
आणि त्याचा असा संकल्प होता की जेव्हा 20,000 कन्या होतील तेव्हा सगळ्यांसोबत मी एकदाच लग्न करेन. त्या 16,000 कन्या बंदीखान्यातून सोडल्या, त्या 16,000 स्त्रिया म्हणजे भगवंताने त्यांच्यासोबत लग्न केले. तसा विचार केला तर भगवंताची वास्तविक लग्न नाही महाराज, अजिबात नाही. मग तुम्ही म्हणतात अष्टपटलान्या 100, मग 16,108 हे कसं आहे? हे सगळं शास्त्रात वर्णन आहे. 8 पटलान्या म्हणजे अष्ट भूमि आपो ननो वायु खम्मनो बुद्धिरेव च अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृती अष्ट. ही अष्ट प्रकृती म्हणजे भगवंताचे अष्ट पटलान्या आहेत. 100 उपनिषद म्हणजे भगवंताच्या 100 पत्न्या आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि 16,000 हे काय आहे? तर वेदाची 16,000 ज्ञानकांडाची मंत्र आहे. ही ज्ञानकांडाची 16,000 मंत्र म्हणजेच भगवंताच्या 16,000 काय 108 काय आहेत पत्न्या असा त्याचा अर्थ आहे. वास्तविक त्याचं कोणीच नाही आणि सगळीच त्याचे. आता 16,108 स्त्रियांसोबत भगवंताचं लग्न झालं बरं का? ऐका, पण सगळं भगवंताचं अगदी आनंदानं चालू आहे. अगदी छान, भांडण नाही, तंटा नाही, काहीच नाही. कालांतराने ऐका, भगवंताला 1,60,080 पुत्र झाले. किती मोडवणकर? किती झाली? 1,60,080 पुत्र भगवंताला झाले. भगवान का भाऊ भारायला तर पडायचाच नाही गो, गठ्ठा मुद्दा नाही, गरजच पडायचा विशेष नाही. 16,108 पत्न्या भगवान आनंदाने राहतात, पण सगळ्या पत्न्यामध्ये जरा सत्य भ्रमा जास्त पुढे पुढे करायची. का? तर माहेराकडून जरा जास्त आलेलं होत. ज्या महिलेच्या माहेराकडून जास्त हुंडा येतो ना, जर ते कधी भांडण झाले तर मी कधी बरं वाटच. काय होत तुमच्याकडे? बेलण्या सकट माझ्या बापाने दिलेलं आहे. काय नातलं बोलता मला? हुंड्याने घेतला पाहिजे. हे कपाट, हे फ्रीज, हे सगळं माझंच आहे, माझ्या बापाला नाव ठेवता. हा तशी सत्य भामा जरा मेली करायची. गर्व होता तिला की माझ्या घरी माझ्या माहेरात खूप आहे, खूप आहे म्हणे माझ्या माहेरात. एका दिवशी नारदाला परीक्षा घेतली होती सत्य भामेची. नारद ने नारद म्हणतात सत्य भामा तुमच्याकडे किती सोने आहे? म्हणे किती? म्हणजे नारद तुम्हाला किती पाहिजे? किती पाहिजे म्हणे? आपला एक संकल्प आहे म्हणे. म्हणे काय? असंही म्हणे जर तुम्ही भगवंताला भारोभार जर मोजलं तर खरंच मानिन मी तुम्ही महान, पण नाही मोजलं तर भगवान तुमच्याकडून विटल्या गेला असं समजा. ती म्हणते मला मंजूर आहे, मला मान्य आहे म्हणे. पण म्हणतं सत्य भामा, आणि त्या सत्य भामाने भगवंताला एका पारड्यात टाकलं ऐका, आणि एका पारड्यात तिनं सोनं टाकायला सुरुवात केली. म्हणजे भगवंताची तुला केली तिनं कोणी? सत्य व्हावी ना. ते पारड असं गज भरलं, पण भगवान काही वर येणार. आणि नारदाने असा संकल्प केला होता जर भगवंताचं पारड असं खाली झालं नाही, वर जर तुझं पारड जर खाली जर नाही झालं तर भगवान विकल्या जाईल, म्हणजे तुझा नवरा विकल्या जाईल म्हणे. मंजूर आहे म्हणे. बाकीच्या श्रीमंतांनी नाव घडच केलं म्हणे. आता नवरा काहीची एकटीचा काय आमचं नाही ना, नवरा केला म्हणजे अवघडच आहे. त्या स्त्रिया घाबरल्या, त्या म्हणतात आता काय करावं. पण सत्य भावी पुढे बोलायची सोय नाही, मोठी होती ना. जो माणूस पैशाला मोठा असतो त्याच्या पुढे गरीब माणूस बोलत नाही महाराज. जरी मोठ्या माणसाचं चुकत असेल, गरीबाला हे माहिती की पूर्ण चुकीच आहे, पण तो एक हिंमत करत नाही बोलण्याची. का? तर समोरचा माणूस पैशाने मोठा असतो, पैसा माणसाला दाखतो कधीतरी. तशा बाकीच्या स्त्रिया दबल्या गेल्या, ते म्हणतात आता सत्य भामीने निर्णय घेतला, काय करावं काही कळेना. आता भगवंत वर झाला नाही, जर सत्य भामीचं पारड जर खाली गेलं नाही तर आपला नवरा विकल्या जाईल, काय करावं. घामाघूम झाल्या सगळ्या, पण सगळ्या त्या रुक्मिणीकडं
प्रार्थना करायला लागला. त्याला एक आशा होती, पूर्ण सोनं तिला टाकलं त्या सत्यभामेनं, पण भगवंताचं पारडं कैवर व्हायला तयार नाही. घाबरल्या घामाला बाकीच्या सगळ्या स्त्रीने रुक्मिणीला प्रार्थना केली, हात जोडले आणि माता रुक्मिणी म्हणतात, अहो रुक्मिणी तुम्ही लवकर जिथं असते तिथं लवकर इकडे या, बघा काय चाललंय. जर तुम्ही लवकर इथं आला नाही तर आपला नवरा विकला जाईल म्हणे नारदाने सांगितलेलं आहे, तुम्ही इथं लवकर या लवकर या असं म्हटल्यावर त्या सत्यभामा बाकीच्या तिच्या त्या बाकीच्या स्त्रियांना म्हणते, ती रुक्मिणी काय करणार आहे, जरी ती आली तिच्याकडे काही सोनं आहे का टाकायला, आणि सोनं टाकल्याशिवाय तर पारड काही भगवान काही वर जाणार नाही. आणि सत्यभामेकडे काय आहे म्हणे टाकायला, जिची तुम्ही वाट बघता जेण्याची वाट बघता काय आहे म्हणे तिच्याकडे, असं गर्व होत त्या सत्यभामे. किंवा सत्यभामा गर्वात म्हणते काय नाही म्हणे त्या रुक्मिणीकडे, काय 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 टाकणार काय ते. बाकीच्या स्त्रियांनी असे हात जोडले आणि त्या रुक्मिणीची वाट पाहतात, त्या रुक्मिणीला बोलवतात, ए रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा गे चला. रुक्मिणीला भगवंताला भी नाही कोणाला ते
व्याजिलिता भागवता मग भगवान म्हणतात हिला कधी बघावं या लक्ष्मीचा चेहरा हसराच दिसतो कधी रडतच नाही हिचा चेहरा कधी बघावा एनी टाइम फ्रेश हसरा चेहरा हिचा मग ही रुक्मिणी हसताना इतकी सुंदर दिसते तर ही रुक्मिणी रडताना कशी दिसत असं आता मला एकदा पाहायचं भगवान आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना भगवान म्हणतात या रुक्मिणीला एकदा रडवायचं आणि रडल्यानंतर ही रुक्मिणी कशी दिसते मला बघायचं व्याची लिहितात भागवता ऐका मग ठरलं भगवंताने ठरवलं की रुक्मिणीला रडवायचं रुक्मिणी होती ना ऐका भगवंताने ठरवलं आणि व्याजीने त्या ठिकाणी लिहिलं काय लिहितात व्याजी ऐका राजपुत्री सीता भूपये लोकपाल विभूति महान भाव श्रीमद भी रूप उदार्य बलोचित सुंदर वर्णन केलेलं आहे एका दिवशी भगवंतांना असं ठरवलं भगवंतांना आपला चेहरा पडला लालवंत डोळे केले केस असे कसे तरी केले आणि माता रुक्मिणीच्या महालात भगवान आले माता रुक्मिणीच्या महालात भगवान येतात खुर्चीवर बसतात अचानक येतात बोलत नाही चालत नाही शांत बसतात डोळे लाल केलेले केस विचारलेले त्या रुक्मिणी आली रुक्मिणी म्हणते स्वामी काय झालं असा का चेहरा केला तुम्ही काय झालं काय त्रास आहे म्हणे काय नाही असे उदास काय झालं म्हणे काय नाही असं कसं काय नाही म्हणे तुमचा चेहरा सांगूय काहीतरी आहे म्हणे सांगा ना काय झालं भगवान म्हणता पाहता काय व्हायचं राहिलं म्हणजे मला सांगा ना सांगितलं मला कळेल ना झालं काय माझ्याकडून काही चुकलं का म्हणे काही चुकलं का म्हणे माझ्याकडून रुक्मिणी म्हणते भगवान म्हणतात आता काय चुकायचं राहिलं हा म्हणजे काय चुकलं म्हणे माझ्याकडून अगं रुक्मिणी एखादी चुकी केली असती तू तुला मी सांगितली असती तू तर चुकीवर चुकी चुकीवर चुकी चुकीवर चुकी करत चालली काय म्हणून तुझी चुकी सांगायची रुक्मिणी एखादी तर चुकी सांगा आणि भगवंताने असं पाठवले म्हणून पाहिलं रुक्मिणीला राग आला का पण कसला राग मला चेहरा जशाच तसा होता सांगा ना भगवान एखादी चुकी सांगा ना भगवंत वेळी का काय चुकी सांगायची तुझी तू अनेक चुका केल्यात म्हणे अहो एखादी सांगा तेव्हा भगवान चुकी सांगायला लागले भगवान म्हणतात राजपुत्री सीता भूपये लोकपाल विभूती म्हणे अरे तू वेगळी म्हणे तू एका राजाची कन्या काय तू एका राजाची कन्या आणि मला म्हणते चुकी केली अरे तू सगळ्यात मोठी चुकी केली म्हणे माझ्यासोबत लग्न करू काय म्हणतात जेव्हा दोन मुलं झाले ते रुक्मिणीला किती दोन जर आताची रुक्मिणी असली तर सँडलच काढलं असत तिथे या वयात मस्करी करता पण ती रुक्मिणी होती महाराज रुक्मिणी काहीच बोलत नाही भगवंतांना जर माझ्या पाहिलं राग आला का बघाव कसला राग मला रुक्मिणीच्या चेहऱ्यावर थोडा सुद्धा चेहरा पडलेला नव्हता भगवंताला लपवली धमकी फेल गेली नाही नाही म्हणे रुक्मिणी तुला असं वाटत असेल की मी तुमच्यासोबत याच्यासाठी लग्न केलं की तुम्ही फार पराक्रमी आहात अरे कसला पराक्रमी म्हणे मी राजभ्यो बिभ्रत सुभ्रू समुद्र शरणंगता निष्कंचना वयम शश्वन निश्चिंचन जनप्रिया अरे कसला म्हणे पराक्रमी अरे लहानपणी मथुरेत माझा जन्म झाला त्या कंसाच्या भीतीनं मी गोकुळात गेलो गोकुळात मला राहू दिलं नाही पुन्हा मथुरेत आलो अरे मथुरेत राहायला लागलो परत जरासंधनं आक्रमण केलं त्याच्या भीतीनं पुन्हा पळालो पाण्यात गेलो आणि आता पाण्यात राहतोय म्हणे घर करून इतका मी भित्रा आणि त्या भित्र्यासोबत तू लग्न केलं अरे चुकी नाही तर काय चुकीच केली म्हणे तू मागे वळून पाहतात तर राग आला की काय पण नाही मला चेहरा तशाला तसा भगवान म्हणताय राग नाही आला जाऊ दे रुक्मिणी तुला असं वाटत असेल की मी तुमच्यासोबत लग्न याच्यासाठी केलं की तुम्ही फार सुंदर आहात अरे कसला मी सुंदर माझ्यासारखा बंदर मीच म्हणे अरे काळाय म्हणे मी कसा काळाय म्हणे तू बघ तुझ्या हनासारखे डोळे डाळिंबासारखे ओठ गबुची गबू टांबाट्यासारखे गाल इतकी तू देखणी लावण्य इतकी सुंदर अगं रुक्मिणी तू इतकी सुंदर आहे आणि मी एकदम काळा आहे आणि तू काय काळ्यासोबत लग्न केलं अरे चुकी नाही तर काय असे भगवान बोलत 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 चालले आणि मागे वळून पाहताय पण रुक्मिणीला अजिबात राग आला नाही हळूहळू हळूहळू भगवान बोलायला लागले आणि बोलता बोलता भगवान म्हणतात अगं रुक्मिणी
Aik na, tulah jadi wadah kasih na, tanki kayak digerlani mana, tujuh jadi cinta sih na, tanki sudah ini tuh jauh shabdo, kan? Ini tuh jauh shabdo, ini shabda jadi wadah mata rupini na aik le, dhan disi mata rupini jemini or berli, an beshukur. Bhagawan kahurala, Bhagawan tar berat berat gila, panjang le, tiap rupini cakulaya mak shumpat le, an tiap rupini la, caturubhuj Bhagawan tar ada, rup dharan gila, an caturubhuj rup dharan gila. Bhagawan tar rupini la, apa? Empat bujana seruthau tar, an tiap rupini la bol tar. Aman tar Bhagawan, mama wajdar be suwe tha, jane tua man parayana, tuadvaca shrutu kamena, shalya charita mangale. Ada rupini, ini kajian pun untuk mana? Majalah mana tasar kali paham nahi di mana? Mujhe bolo na tulah, majalah kiri mana? Ek cista kiri mana? Asyibat kajian pun untuk, asa kali majalah mana paham nahi mana? Tuker dokter pun kahun tak mana? Arey, perpanjang hantar, samsa hantar, hasilnya salah tas. Anak pelak perpanjang mana? Mansan hasilnya karawa. Nanti sah kerja jadi tuh melihat sah kerja segala ikhtiar, marah ke musuh sah. हसमला हसता नहीं, रणमला रणता नहीं, क्या हुआ तो सूरती आई थी, ऐसा ना सब, प्रपंचात शिवनों दस्तो, या मतलब आनंद दस्तो, भगवान तक रोक में नहीं, अरे भाई मजाक के लिए मनी, चेष्टा के लिए, कार्य करने को, पत्ती रोक के लिए होती हमारा, रोक में मंदे देवा ऐसा, एक-एक का प्रश्न तो उत्तर माता तुम्ही या प्रत्येक स्त्रीला आवाहन करते की ही चुकी सगळ्यांनी करावी ही चुकी सगळ्यांनी करावी सगळ्या महिलांनी करावी म्हणजे का ऐसे वर को क्यों वरे तुझी कहते क्या ऐसे वर को क्यों वरे जो जन्मे और मर जाए वर वर नारायण को चुना लो सगळे ने कराय मध्ये प्रत्येक महिलेला मी विनंती करेन की तिने भगवंता सोबत लग्न करा ओ भगवंता ओ स्वामी तुम्ही काय म्हणाल की तू कुठे मी कुठे तुझा माझा मेळ नाहीये तू किती सुंदर आहे मी किती काळा आहे ओ भगवान सुनो ना काले हो तब तो कमाल करते हो काले है तब तो कमाल करते हो गोरे होते तो न जाने क्या होता व्रजदर्शी भाव करता नंदलला तुम होते ललित तो गले कट जाते करोड़न के ये काना कि रुक्मिणी म्हणते हो स्वामी तुम्ही काले हेच बरे म्हणे माझ्यासाठी गोरे असता तर नंदन काय झालं असतं म्हणे एक-एका शब्दाचं उत्तर माता रुक्मिणी देते असा विनोद हास्यविनोद प्रपंचामध्ये भगवंताच्या चालू आहे अनेक वर्ष भगवंतांनी सज्जनांवर राज्य या पृथ्वीवर केलं अनेक वर्ष भगवंतात वर्णन आहे पण असा तो भगवान आपल्या प्रपंचामध्ये सगळ्याला आनंद देत चालला राजाने प्रश्न केला अहो खरं आहे तुमचं सगळं पण जो भगवान गुरुकुलामध्ये शिकायला गेला होता गुरुकुलामध्ये शिकायला गेलेला भगवान तिथे भगवंताला एक मित्र होता ज्याचं नाव आहे सुदामा त्याची कथा मला सांगा तर त्याची कथा त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करता त्या अगोदर एक भजन आपण सर्वांनी बोलू हा सर्वांनी बोला अगदी मस्तीमध्ये टाळी वाजवून भजन करा हा बोला हरी कमली वाला मेरा यार है